मोठी बातमी आहे. महायुतीचं अखेर ठरलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होणार, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार असल्याचं कळतंय. काल रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. एकनाथ शिंदे यांना गृहऐवजी नगरविकास आणि आणखी एखादं महत्वपूर्ण खातं दिलं जाणार आहे. तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत 20 अधिक मंत्री देखील शपथ घेणार असल्याचं कळतंय. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, सत्ता स्थापनेचा खरं तर दावा करणार, आज करणार, उद्या करणार अशी वेळ निघून जात होती, मात्र आता महायुतीचं अखेर ठरलं असल्याचं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, शिक्कामोर्तब होत आहे का, काय अपडेट? प्राजक्ता, देवेंद्र फडणवीसच महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार. त्यासाठी फक्त शेवटचे 3 तास शिल्लक राहिलेले आहेत. अखेर महायुतीचं ठरलेलं आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी जी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्ष निवासस्थानी भेट घेतली आणि या दोन्ही नेत्यांची बंद दाराआड जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली. आणि या चर्चेमध्ये एकनाथ शिंदेंनी अखेर मान्य केलं, ते उपमुख्यमंत्री पद घेण्यास तयार आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा गृहमंत्री पदावरती जो शेवटपर्यंत स्थे होता तो देखील आता त्यांनी काढलेला आहे. त्यांना अर्थातच सर्वात महत्वाचं म्हणजे नगर विकास खातं मिळणार आहे. मात्र नगर विकास खात्यासोबत आणखी एक खातं जोडलं त्यांना दिलं जाणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची गेल्या 9 दिवसांपासूनची जी नाराजी होती ती अखेर नाराजी देवेंद्र फडणवीसांनी दूर केलेली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची भाजपाच्या गटनेतेपदाच्या निवडणुकीमध्ये घोषणा होईल आणि त्यानंतर दुपारच्या टप्प्यामध्ये सर्व महायुतीचे प्रमुख नेते राज्यपालांना पत्र घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करताना पाहायला मिळतील. निश्चितच. तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे. आज महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या गटनेत्याची निवड होणार आहे. गटनेत्याच्या निवडीआधी भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता विधिमंडळाच्या पक्ष कार्यालयामध्ये बैठक होणार आहे आणि सकाळी 10:30 सुमारास भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन विधान भवनात दाखल होतील. तसंच भाजपचे 132 आमदारांसह भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार देखील उपस्थित राहणार आहेत. यानंतर गटनेता कोण असावा यासंदर्भातील प्रस्ताव भाजपमधील ज्येष्ठ नेते ठरवतील आणि त्यानंतर गटनेत्याच्या नावावर बहुमतानं शिक्कामोर्तब झाल्यानंतर केंद्रीय निरीक्षक भाजप गटनेत्याचं नाव जाहीर करतील. तर गटनेता निवडीनंतर भाजप महायुतीच्या सरकार स्थापनेच्या पुढील हालचालींना वेग येणार आहे. सत्ता स्थापनेच्या हालचालींना आज वेग येणार आहे. गटनेता निवडीनंतर हालचालींना वेग येणार असल्याचं कळत आहे. महायुतीचे नेते राज्यपालांना भेटणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. तर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनीही अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. दरम्यान आणखीन एक मोठी बातमी. अजित पवार यांची कालची रात्र देखील दिल्लीतच होती, कारण अजित पवार कालपर्यंत दिल्लीमध्येच होते आणि आज सकाळी ते मुंबईला येण्यासाठी निघणार आहेत. दरम्यान अमित शहा यांच्या भेटीसाठी अजित पवारांची दुसरी रात्र ही दिल्लीतच होती. महायुती सरकारचा शपथविधी जवळ येऊन ठेपला असताना अजित पवार आपल्या मागण्या घेऊन दिल्लीमध्ये वेटिंगवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर अजित पवारांच्या मागण्या भाजपचे वरिष्ठ नेते मान्य करणार का, याकडे आता सगळ्या आमचं लक्ष लागलंय.